58 मिनिटं अमरावती जिल्ह्यातून पास होते अशी माहिती मिळाली. प्राणी काही प्राण्यांच्या वेलफेअर संबंधी जे काम करतात अशा संस्थांकडून माहिती मिळाली. त्या संस्थेच्या कार्यकर्त्यांमार्फत ही माहिती मिळाल्याने ते उंट डिटेन करण्यात आले. ते उंट धामणगावच्या गोशाळेत दाखल करण्यात आले. तिथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. आणि आता हे 58 उंट अमरावतीच्या गोशाळेत रवाना करण्याचे काम चालू आहे. ते धामणगावच्या गोशाळेतून निघून आता मांजरखेडजवळ पोचलेले आहेत. उद्या संध्याकाळपर्यंत ते इकडे अमरावतीच्या गोशाळेत पोचतील. ते उंट वाहून नेणारे टोटल 10 लोक आहेत आणि सध्या त्यांच्यावर आता धामणगावच्या गोशाळेतून अमरावतीच्या गोशाळेत आणताना त्यांच्याबरोबरचे राखण करणारे लोक आणि पोलीस कर्मचारी त्यांच्याबरोबर आहेत. हा बरोबर, 22 पोलीस कर्मचारी त्यांच्याबरोबर पाहिजे. आता धामणगावची आता ते जे चालत आहेत रोज 12 ते 14 किलोमीटर ते चालतात उंट. आणि मध्यंतरी आता त्यांचे जे रस्त्यामध्ये आहेत तर धामणगावच्या गोशाळेतून त्यांना ते चाऱ्याचा सप्लाय होत आहेत. आणि जंगलातील ते हिरव्या झाडाचा पाला हे पण ते नैसर्गिकरित्या जे आहे त्यांचं खाद्य ते पण खात आहेत. आणि त्यांना पाण्याची पण व्यवस्था वाटेत धामणगावच्या गोशाळेमार्फत करण्यात येत आहे. पोलिसांनी धामणगावची गोशाळ्यांच्या पाण्याची व्यवस्था करतात आणि चारा त्यांना पुरवण्यात येत आहे.